कथेचं नाव काळी आई, लेखक डॉक्टर दत्ता भोसले। मागल्या दिवाळीत सुट्टी मिळताच धावतच गावी आलो। खेड्यातल्या गैरसोयी आणि गैरव्यवस्था पसंत नसलेली जाणती मुलं शहरी सुखसोयी आणि पडद्यावरच्या करमणुकीत रमली होती। गावात गेल्यावर मी नेहमी एक प्रथम गोष्ट करायचो, बॅग घरात फेकून साऱ्या गावातून एखाद्या वाजंत्र्यासारखा फेरी मारून यायचो। मी आलोय हे सर्व गावाला कळावं आणि नवे कोण आले ते मला कळावं। अशी प्रसन्न प्रभात फेरी मारत असतानाच मातीची भली थोरली घागर डौलानं मिरवत घराकडे चाललेले थोरात काका ओझरते दिसले। पहिल्यांदा ते थोरात काका नसावेत असं वाटलं, पण जवळ जाऊन जरा बारकाईनं पाहिलं, सोबत्याला विचारलं, तेव्हा समजले की काका रिटायर्ड झाल्यावर पुण्यात प्रशस्त बंगला मानलेला असताना देखील मुद्दाम गावी राहायला आलेत, तेही एकटेच। त्यातही पितृभक्त करत्या मुलांचा रोषपत करून। त्यानंतर थोरात काकाने एकदा अंगणात लाकडं फोडताना पाहिलं, म्हैस धुताना, तिची धार काढताना पाहिलं, घराभोवती लावलेल्या झाडांना खत घालताना पाहिलं। एके दिवशी तर जेवणा वेळेला एका हातात मानाचं शिलूक आणि दुसऱ्या हातानं मांडीजवळ बसलेल्या कोकराला थोपटत असताना पाहिलं। विस्मित करणारे देवांचे वेगवेगळे अवतार बघावेत तसे काकांचे रोल पाहून मी पार उडालच, माझ्या डोळ्यावर माझाच विश्वास बसेना, आणि तो तरी कसा बसावा। थोरात काका म्हणजे त्या मातीत पडून तिथेच कुजून गेलेला शेणगोळा नव्हते, पोलीस खात्यात अगदी वरच्या पदावरची नोकरी केलेली, आयुष्यभर झगमगत्या आणि ओसंडत्या सुखांची गच्च झालेल्या शहरात ते राहिलेले, गाडी गडी गुडगुडी आणि हातात सत्तेची छडी यांच्यात ते रमलेले, सर्व प्रकारची सुख अखंडपणे चाखून तृप्त झालेले, त्यांची चटक लागलेली, चहा बरोबर पेपर, पत्त्या बरोबर मद्यपान आणि निद्रेपूर्वी टीव्ही रेडिओ यांची सांगड घालून परीट घडीचं बिनडागाचं आयुष्य जगलेले, माणसांच्या समुद्रात तरंगण्यात आनंद मानणारे हे आमचे थोरात काका। सेवानिवृत्त होताच म्हाताऱ्या माणसाच्या सुरकुत्यांनी माखलेल्या राट आणि केसाळ मुठीसारख्या दिसणाऱ्या आडवयनी खेड्यात सुखुशीनं राहायला आलेत यावर कसा विश्वास बसावा। सेवानिवृत्त झाल्यावर काकांचा जीव म्हणे शहरात गुदमरू लागला। प्रचंड गर्दी, किड्या मुंग्यांसारखी वळवळणारी सरपटणारी, एकमेकांच्या अंगावरून दिशा सापडेल तशी धावणारी ती बिनचेहऱ्याची माणसं, प्रचंड रांगा, भेसरीच्या वस्तू, तुंबलेली गटार, वाहनांचे वर्दळ, सबंध शहराला गिळून टाकणारे धुरांचे तरंगते ढग, प्रदूषण, दुर्गंधी, खून माऱ्या माऱ्या आणि संप मोर्चे यांची पुन्हा पुन्हा निर्माण होणारी निमित्त शून्य वारुळ, यामुळे त्यांना फार रित रित वाटू लागलं। त्यातच वय झालेलं, काम संपलेलं, नातवात मन रमेना, बंगल्यात जीव ठरेना, श्वासाला मोकळी आणि ताजी हवा मिळेना, सांधी दुखीनं जोर केला, गॅसेसचा त्रास अधिकच सुरू झाला, हिरड्यांचा त्रास नव्याने सुरू झाला, डोळे लाल होऊन दिवस रात्र पाणी गाळू लागले, तर दिवसाआड एक एक स्नायू तक्रार करू लागत होता। सुखाची उब असूनही तो देहाला चटकं देऊ लागला। शेवटी काकांच्या मनानं घेतलं आणि कपडे भरून सरळ गाव गाठलं। तोंडाला कुलूप घेऊन पेंगणाऱ्या घराला खूप वर्षांनी प्रकाश भेटला। एके दिवशी मी भटकंती करीत असतानाच काका मातीत हात घालून कसल्या तरी बिया लावत होते। शेजारी पाण्याची घागर, खुरपे आणि शेणखताची टोपली ठेवलेली, माझं कुतूहल चाळवलं, जवळ गेलो, काकांना नमस्कार केला आणि म्हणालो, काका मी पुण्याला जाणार आहे, येणार का माझ्या बरोबर? छे, इथली कामं सोडून शक्य नाही आता। मग घरी काय निरोप वगैरे?
उत्तम चाललंय, उत्तम चालणार आहे, एवढं सांगा त्यांना। तुमची काही औषधं वगैरे पाठवून द्यायला सांगू का काकेला, मी विचारलं। छे, आता काही गरज नाही त्यांची, आणली असतील तर नदीत सोडा म्हणावं। हा म्हणजे होय, तर हे बघ, इथं आल्यापासून तब्येत अगदी ठणठणीत झाली, सांधेदुखी पळाली, गॅस संपला, हिरड्या डोळे अगदी प्रामाणिकपणे माझी सेवा बजावत आहेत। आता कशाला त्या गोळ्या मलम वापरू, बरोबर आहे ना? नवलच आहे बुवा। काका मातीत टोचलेल्या बियाना छोटस आळ करून त्यात पाणी सोडत सोडत म्हणाले, हे बघ, माझा सारा जन्म गेला क्रिमिनल वस्तू हाताळण्यात, त्यामुळे शरीर आधू झालं। इथं माझा नेहमी क्रिएटिव्हिटीशी संबंध येतो, सतत ताज्या नवनिर्माण अशा बाबींशी मी बांधला जातोय। बियांची रोपं तयार करतो, रोपांना पाणी खत घालतो, शेतातून नवं धान्य आणि फळं पिकवतो, पिकामुळे गंधमय झालेला ताजा वारा मी अनुभवतोय। वाहत्या पाण्याशी, गात्या पक्ष्यांशी, ताज्या दुधाशी, प्रसन्न आणि रंगीत पानं, फुलं, फळं, पक्षी, फुलपाखरं यांच्या बरोबर मी जगतो, त्यांच्यात वावरतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांना मोठं करतो। अगदीच कंटाळा आला की ज्ञानेश्वरी वा मनाचे श्लोक वाचतो। मनच निरोग्याने क्रिएटिव्ह झाल्यावर क्रिमिनलमुळे निर्माण होणारे रोग थांबतीलच कशाला, तू सांग। रोग गेले पुण्यातल्या त्या म्हाताऱ्यांच्या आसऱ्याला, नदीच्या संत पत्रावरून येणारा सूर्याचा ताजा आणि जीवनदायी पहिला किरण मला आयुष्यात येतं पहिल्यांदा अनुभवाला आला। धारोष्ण दूध म्हणजे काय ते इथं अनुभवलं। अरे, कच्च्या भाज्या फळं खाण्यात काय गंमत असते, ते खाल्ल्याशिवाय नाही समजायचं। काका, पण करमत का तुम्हाला, गैरसोय नाही जाणवत, मी पुन्हा टोचून विचारलं। करमत, अरे, ही नवरस उत्पन्न करणारी समृद्ध माती असल्यावर न करमायला काय झालं, मातीत लोळायचं, मातीशी खेळायचं, मातीतूनच हिरव्या चैतन्याचं रूप वरती आणायचं, मातीतून आणवानी धावायचं, का करमणार नाही? अरे, खरपूस भाजलेल्या काळ्या मातीचं लहानसं ढेकूळ मी गंमत म्हणून एकदा तोंडात टाकलं आणि काय सांगू तुला, अमृताची काळी गुटी खातो असा साक्षात्कार झाला। माणसाला जन्माला घालणाऱ्या या मातीतून तुम्ही नवीन जन्म घेणाऱ्या सृष्टीला सतत जन्म देऊ लागलात तर आपलाच पुनर्जन्म होतोय असं वाटतं, तुला म्हणून सांगतो। मी इथंच राहिलो ना तर शंभरी गाठल्याशिवाय मरणार नाही, तेवढं म्हातारीला सांग। मनावं चवीनं जगायचं असेल तर माझ्याकडे ये लवकर, राहू दे मुलांना तिथंच, सांगशील? मी थक्क होऊन ऐकत असतानाच आपोआप होकारासाठी कधी मान हलवली ते माझं मला समजलं नाही, माझं मला समजलं नाही, समजलं नाही।